नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहुयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वृद्ध महिलेस मतदानास घेऊन गेल्याचा राग मनामध्ये धरून तालुक्यातील किनी येथे कांचन शिवाजी मुळे वय वर्ष 42 या महिलेस ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार हरिराम आत्माराम खोडदे या उमेदवाराने धक्काबुक्की करून ढकलून दिले। तसेच संध्याकाळी तुमच्याकडे पाहतो अशी धमकी दिल्याची घटना सकाळी 11:30 घडली। हरिराम यांच्या दांडगाईमुळे संतप्त झालेल्या मुळे यांनी पारनेर येथे येऊन हरिराम खोडदे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली। पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल NM शेलार हे पुढील तपास करत आहेत। पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामासाठी नाफेड मार्फत आधारभूत किंमत दराने तूर खरेदी केंद्र सुरू झाले असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले आहे। शासनाने दिनांक 28 डिसेंबर पासून आधारभूत किंमत दराने तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास सांगितले होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे बाजार समितीस केंद्र मिळण्यास विलंब झाला होता। त्याबाबत सभापती प्रशांत गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील तसेच तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करण्यात आलेल्या तांत्रिक अडचणींची सोडवणूक करून तूर खरेदी केंद्र मंजूर केले आहे। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत जवळजवळ 90% जास्त मतदान झाले असून ज्यादा मतदानामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। या निवडणुकीसाठी सारवाळा, आडवाई, भानगाव, माळकूप, वडगाव, आमली, दैठणे, गुंजाळ, काळकूप या सर्वच गावात मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती। या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही, मतदानानंतर कोण किती लीड घेईल अशा चर्चा सुरू होत्या। जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची शुक्रवारी उशिरा घोषणा झाल्यानंतर मोठा घोडेबाजार होत असलेल्या या निवडणुकीत पारनेर तालुक्यातील कोण उतरणार याविषयी चर्चा सुरू झाली। बिनविरोध निवडणूक करावं, गावासाठी 25 लाखांचा निधी घ्या ही घोषणा करून राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या आमदार निलेश लंके यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे। पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथील कवी, लेखक, चित्रपट गीतकार अरुण वाळुंज यांच्या बेधडक महाराष्ट्र या व्यासपीठाला साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे मार्फत देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। पुणे येथे 23 जानेवारी रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। पारनेर तालुक्यामधील 88 ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले आणि शेकडो उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले। काही ठिकाणी एकतर्फी तर काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती लागल्या। आता 18 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे। पारनेर तालुक्यात गाव पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी दोन्ही पॅनल लंके प्रतिष्ठांचेच होते। आता तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा वर्चस्व राहणार की राष्ट्रवादीचा त्याची उत्सुकता तालुक्याला लागली आहे। या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।